नमस्कार मी आरती जाधव हो माय मेडिकल मंत्राच्या या हेल्थ बुलेटिनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आरोग्य विश्वात घडणाऱ्या काही महत्त्वाच्या बातम्या काही महत्त्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि आज दिवसभरातील सर्वात महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामधील आरक्षणाविरोधात देशभरातील पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंटनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आज मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्सनी एकत्रित एक मुक मोर्चा काढला पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी आधीच कमी जागा आहे आणि त्यात सरकारने आरक्षण दिल्यामुळे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फक्त चार टक्के जागा शिल्लक राहतात अशी खंत जी आहे ती या डॉक्टरांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळे सरकारच्या या आरक्षणाच्या निर्णयामुळे जवळपास पन्नास ते साठ टक्के विद्यार्थ्यांना जे आहे तो फटका या निर्णयामुळेचा जो आहे तो बसू शकतो त्यामुळे सरकारने हा निर्णय जो आहे तो मागे घ्यावा आणि वैद्यकीय क्षेत्रात कुठल्याही आरक्षणाची गरज नसल्याची ह्या डॉक्टरांनी म्हटलेलं आहे याच पार्श्वभूमीवर सरकारचा निषेध करण्यासाठी हा मुखमोर्चा काढण्यात आलेला आणि या निर्णयाची देखील सरकारने दखल न घेतलास संदर्भात कडक भूमिका दे घेण्याचे घेण्याचा इशारा देखील जो आहे तो या डॉक्टरांनी दिलेला आहे पुढची बातमी आहे ती म्हणजे गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं विम्याचं कवच नसल्यामुळे अनेक रुग्ण जे आहेत ती या शस्त्रक्रियेपासून वंचित राहत होती हीच गोष्ट निदर्शनास आल्यामुळे आता केंद्र सरकारने आयुष्यमान भारत आणि जन आरोग्य योजना याचं एकत्रीकरण करण्याचा जो आहे तो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे अधिकाधिक अधी गरजू रुग्णांना आता गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध होणं सहज शक्य झालेलं आहे कारण जन आरोग्य योजनेमध्ये यापूर्वी विविध प्रकारच्या चाचण्या सुविधा उपलब्ध होत्या मात्र गुडघा प्रत्यारोपणाची कुठलीही सुविधा यात उपलब्ध करून देण्यात आली नव्हती त्यामुळे अधिकाधिक रुग्णांना जर ही शस्त्रक्रिया करून घ्यायची झालेस ट्रस्टीच्या माध्यमातून पैसे गोळा करावे लागत होते त्यामुळे पैसे जर जा उपलब्ध न झाल्यास अनेक रुग्ण जे आहे ते या शस्त्रक्रियेपासून वंचित राहत होते तर या उलट आयुष्यमान भारत स्कीममध्ये जे आहे ते गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून मिळत होती मात्र काही क्वचितच रुग्णांना जे आहे तो, तो याचा लाभ घेता येत होता याच अनुषंगाने सगळ्या रुग्णांना सर्व गरीब रुग्णांना या शस्त्रक्रियाचा लाभ मिळावा या अनुषंगाने आता केंद्र सरकारने आयुष्यमान भारत आणि जन आरोग्य योजना यांचं एकत्रीकरण करण्याचा जो आहे तो निर्णय घेतलेला आहे या संदर्भात हालचाली आता सुरू झालेल्या आहेत आणि या योजना जर जा एकत्रित झाल्यात तर कदाचित अधिका अधिक गरजू रुग्णांना जे आहे त्या गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोफत करून घेणं हे शक्य होणार आहे पुढची आणि महत्वाची बातमी आहे ती म्हणजे भारताचे माजी क्रिकेटपटू व्ही व्ही एस लक्ष्मण यांनी टीबी संदर्भात काम करणारे डॉक्टर ललित कुमार आनंदे यांचं कौतुक केलेलं आहे टी शिवडी येथील टी बी हॉस्पिटलमधले वैद्यकीय अधीक्षक ललित कुमार आनंदे गेल्या कित्येक वर्षांपासून काम करतात आहे टी बी रुग्णांसाठी हे मुख्यत गेल्या कित्येक वर्षांपासून सेवा करतात आहे त्यांच्या याच कार्याची कुठेतरी दखल लक्ष्मण यांनी घेऊन त्यांचं ट्विटरच्या माध्यमातून जे आहे ते कौतुक केलेलं आहे ट्विटरवर त्यांनी असं म्हटलेलं आहे की कि गेल्या कित्येक वर्षांपासून टी बी रुग्णांसाठी डॉक्टर ललित कुमार आनंदे काम करतात आहे टी बी हा संसर्गजन्य आजार आहे त्यामुळे अनेक लोक टी बी रुग्णांजवळ जायला देखील घाबरतात मात्र हे टी बी रुग्णांसोबत राहून त्यांची सेवा करतात आहे त्यांच्यावर उपचार करतात आहे इतकंच नव्हे तर विविध ठिकाणी तळागाळातील लोकांमध्ये जाऊन शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन बस स्टॉपर रेल्वे प्लॅटफॉर्म असो या ठिकाणी जाऊन खोकताना किंवा शिंकताना नेमकी लोकांनी कुठल्या प्रकारची काळजी घेणं गरजेचं आहे आणि टीबी संदर्भात ते जनजागृती दे देखील करतात त्यामुळे त्यांचं हे कार्य फार महान आहे आणि त्यांच्या या कार्याची दखल प्रत्येकाने घेतली पाहिजे अशा जे आशा, शब्दा जा आहे ते लक्ष्मण यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांचं जे आहे ते कौतुक केलेलं आहे पुढची आणि शेवटची बातमी आहे ती म्हणजे पुण्याहून पुण्यामध्ये पन्नास वर्षीय महिलेच्या गर्भाशयातून दहा किलोचा ट्युमर काढण्यात पुण्यातील आदित्य बिर्ला रुग्णालयातील डॉक्टरांना जे आहे ते यश आलेलं आहे गेल्या कित्येक महिन्यांपासून या महिलेला जे आहे ते ओटी पिओीच्या वेदना होत होत्या एम आर आय कायच्या नंतर असं निदर्शनास आलं की या महिलेच्या अंडाशयामध्ये गाठ असल्याचं निदर्शनास आलं पुढील काही महत्त्वाच्या चाचण्या केल्याच्यानंतर तिच्या गर्भाशयात ही हा ट्युमर असल्याचं निदर्शनास आल्यानंतर तातडीने ऑपरेशन करणं फार गरजेचं होतं आणि त्यानुसार डॉक्टरांनी कुटुंबियाची परवानगी घेत या महिलेवर ऑपरेशन केलं जवळपास पाच हे ऑपरेशन सुरू होतं या महिलेच्या पोटाला छेद देऊन हे ऑपरेशन करण्यात आलं मात्र हे ऑपरेशन करताना तिच्या गर्भाशयाला किंवा लहान मोठ्या आतड्यांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये याची देखील खबरदारी जी होती ती डॉक्टरांनी घेतलेली आणि हे ऑपरेशन करून या महिलेच्या गर्भाशयातून हे दहा किलोचा ट्युमर यशस्वीपणे काढण्यात आलेला आहे चार दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली हॉस्पिटलमध्ये या महिलेवर उपचार सुरू होते मात्र त्यानंतर या महिलेला आता घरी फडण्यात आलेला असून या महिलेची हो प्रकृती आता उत्तम असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे या होत्या माय मेडिकल मंत्राच्या आजच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या ताज्या बातम्यांसाठी तुम्ही लॉग इन करू शकता डब्ल्यू 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 डॉट माय मेडिकल मंत्रा डॉट कॉम या आमच्या ऑफिशियल वेबसाईटवर याच्यावर तुम्ही फेसबुक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करू शकता आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद